नमस्ते, अरुणाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी करणार आहे मँगो श्रीखंड। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक आंबा घेतलेला आहे, काजू बदाम आणि काजू बदामचे तुकडे पण घेतलेले आहे, साखर 2 चमचे आणि हा दह्याचा चक्का घेतलेला आहे। दही कापडामध्ये बांधून घेतले आणि त्यातले पाणी काढून घेतले। तर हा चक्का घेतलेला आहे अर्धी वाटी आणि मीठ घेतलेले आहे थोडे, अगदी चिमूटभर असे। तर आता आपण ह्या आंब्याचा गर काढून घेऊ, साल वगैरे काढून, आणि नंतर मग बाकीची कृती करूया। आता हा आंब्याचा गर काढून घेतला, याची साल वगैरे काढून घेतली, कोय पण काढून घेतली। आता आपण पुढची कृती करूया। तर सर्वात आधी मिक्सरचे भांडे, यामध्ये हा आंब्याचा गर घालत आहे मी आणि हा दह्याचा चक्का। आणि यातच आता हे अख्खे काजू आणि बदाम घालत आहे आणि बाकीचे आपण सजावटीसाठी ठेवूया। यातच ही साखर घालत आहे, 2 चमचे साखर आहे ही। साखर आपापल्या गोड जशी आवडते त्या प्रमाणात घ्यायची। आणि मीठ अगदी चिमूटभर घेतलेले आहे, कारण गोड पदार्थात मीठ वापरले तर गोडी अजूनच वाढते। आता ही आपण मिक्सरमधून काढून घेऊ। आता हे मिक्सरमधून फिरवून घेऊया। आता हे फिरवून झालेले आहे, आपले मँगो श्रीखंड तयार आहे। अगदी गुळगुळीत असे छान प्लेन दिसत आहे। आता हे खाण्यासाठी तयार आहे। आता आपले हे श्रीखंड तयार आहे, यामध्ये आता आपण काजू बदाम घालूया। आपले हे मँगो श्रीखंड तयार आहे आणि करून बघा कसे वाटले, तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।